श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे। बरनउ रघुबर बिमल जसो जो दायक फल चारी। बुद्धिहीन तनु जानी के सुमेरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मुहि हर हो कलेस बेकार। शहाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांचा साक्षीदार आणि बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला असा हा पेमगिरी किल्ला, जो दक्षिण उत्तर पसरला आहे। संगमने राकोले रस्त्यावरील कळस या गावातून फक्त 8 ते 10 किलोमीटर वर डावीकडे हा किल्ला आहे आणि उजवीकडचा रस्ता पेमगिरी गावात जातो। या गावात हनुमानाचे एक मोठे मंदिर आणि भारतातील सर्वात मोठी गदा आहे। तिथून पुढे साधारणतः 3 किलोमीटर वर वडाचे 250 वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेले एक महाकाय वृक्ष आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेला एकमेव किल्ला पाहण्यासाठी, ज्याचं नाव आहे किल्ले पेमगिरी। किल्ले पेमगिरी म्हणजे शहाजीराजांच्या कर्तृत्वाची एक निशाणी आहे। याचं कारण असं की याच किल्ल्यावरतून त्यांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पहिल्यांदा पाहिलं होतं। काही कारणावश ते पूर्ण झालं नाही, परंतु तरीही स्वराज्य संकल्पक म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही आहे। तर याच किल्ल्यावरतून त्यांनी काही काळ हे जहागिरी जी आहे ती इथून पुढे त्यांनी काही काळ पाहिली होती। किल्ल्यावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत मुख्यत्वे। एक मार्ग जो आहे डांबरी रस्ता आहे, डिरेक्टली तो किल्ल्यावर घेऊन येतो आपल्याला आणि पेमाई देवीचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच तो रोड येऊन मिळतो। दुसरा रोड जो आहे तो जेव्हा आपण डांबरी रस्त्याने सुरुवात करतो तर थोडंसं पुढं आल्यानंतरच अगोदरच उजव्या बाजूला एक छोटासा टर्न आहे, त्या ठिकाणी पेमाई देवीचं आणखी एक मंदिर आहे। ते मंदिर ज्या भाविकांना वरती येण्यासाठी थोडंसं डिफिकल्टीज वगैरे वाटतात, ॲक्च्युली डिफिकल्टीज तर काही राहिलेले नाही आहेत कारण रस्ता तर एकदम बनवलेला आहे व्यवस्थित। पण ते जे मंदिर आहे त्या ठिकाणी एक पेमाई देवीचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या लागूनच जो डोंगर आहे किल्ल्याचा ती बाजू आय गेस दक्षिण बाजू आहे, तर ती जी बाजू आहे तर त्याच बाजूनी डोंगराला लागून शिडीचा एक मार्ग बनवलेला आहे। तर त्या ठिकाणावरतून थोडीफार ट्रेकिंग करत आपल्याला यावं लागतं, अगदी 15 मिनटं मॅक्स तेवढीच ट्रेकिंग आहे। अन्यथा ज्यांना बाईकने यायचं आहे ते किंवा कार गाडी जे काही आहे वाहनाने यायचं आहे ते लोकं डिरेक्टली किल्ल्यावर येऊ शकतात। तर आपण डांबरी रस्त्याने न जाता या मार्गाने आपण जायचा निर्णय घेतलेला आहे। पाहून येऊया आपण की काय आहे हा मार्ग अवघड। ठीक आहे, चला देवीचं दर्शन घेऊया। घडी लावलेली आहे। हे जे देवीचं मंदिर आहे या ठिकाणचं, याच्या बाजूलाच एक पाण्याची मोठी टाकी आहे। हे पहा, ही आहे ती पाण्याची टाकी आणि अगदी इथून वरपर्यंत हा रस्ता आहे, तिथे शिड्यांचा मार्ग आहे आणि त्या ठिकाणी आहे भगवा। तर असा हा मार्ग आहे ज्याने आता आपण जाणार आहोत। चढायची आहे ना, स्टीप आहे एकदम, अंतर फार थोडे। ते मंदिर आहे तिथनं आपण असं ह्या चढाती डिरेक्टली चढत आलो, पण इथनं सुद्धा एक पाऊल वाट येते पण खालनं दिसत नाही की इथं पाऊल वाट आहे। ठीक आहे, आपण पहिल्यांदाच आलो त्यामुळे आपल्याला माहीत नव्हतं पाऊल वाट कुठे, म्हणून आपण डायरेक्ट जी स्टीप चढ आहे तो मार्ग निवडला। आलो आपण, असं काही एवढं डिफिकल्ट नाही, फक्त पाय सरकण्याची काळजी घ्यावं लागेल आपल्याला की पाय सरकू नये। ठीक आहे, कारण लिटरली माती आहे, खडक नाही आहे, तर त्या मातीतनं पाय सरकण्याचे चान्सेस आहेत।
चला आता जी पाऊल वाट दिसली त्यालाच पकडून आपण जाऊन पाहूया तिथे, कारण अक्षरशः असं वाटतंय की 5 ते 10 मिनिटात मी तिथे पोहोचतो, एवढा जवळ आहे तो शिडी मार्ग. चला आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्या शिडी मार्गाजवळ. आपण पाठीमागे माझ्या पाहू शकता, छोटाच आहे, एवढा काही मोठा नाही येतो. आणि इथपर्यंत यायला मंदिरापासून 1-15 मिनिटाचा कालावधी पुरेसा आहे. आणि फक्त एवढंच आहे की वरती येताना मातीतनं पाय सरकतात तर त्याची काळजी घ्यायची. आणि एक पाईप टाकलेला आहे मोठा वरपर्यंत, हा बघा माझ्या मागे दिसतोय काळा, जो खालपासून आहे वरपर्यंत. काही काही ठिकाणी त्याचा आधार घेण्यासाठी उपयोग नक्कीच होऊ शकतो, प्रत्येक ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे, पण काही ठिकाणी आपण त्याचा वापर, जसं की आता हा जो पॅच आहे शिडीजवळचा, त्या ठिकाणी पाईपाला नक्कीच आपल्याला त्याची मदत होते. जिना चढायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की इथपर्यंतच आहे की काय, पण तो याच्याही पुढे आहे. आणखी मी दाखवतो तुम्हाला, हे पहा याच्याही मागे तिथपर्यंत आहे तो. चला मस्त आहे, तसं छोटाच आहे पण छान आहे. आणि जिण्याची गरज आहे ह्या मार्गाने ज्याला यायचं आहे, कारण एका ठिकाणी तो अवघड होऊन जातो मार्ग. चांगली गोष्ट आहे, चला. असा जिना चालताना खाली बघून चालणं फार गरजेचं आहे, नाही तर दोन जिन्यांमध्ये दोन जो गॅप आहे त्याच्यामध्ये पाय जाण्याची शक्यता आहे. रेलिंग्सचा जो टप्पा आहे छोटासा तो आता संपलेला आहे आणि आपण टप्पा कंप्लीट करून वरती आलो आहोत. वरती आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला मला इथे एक भगवा दिसतोय, ज्याचा फडकण्याचा आवाज अगदी खाली पायथ्यापर्यंत येतोय. मी दाखवतो तुम्हाला तो झेंडा, हे बा हा तो झेंडा आहे, हा फडकतोय किती. आणि या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. या मार्गातून आपण आलो आणि आल्यानंतर जर आपण स्ट्रेट गेलो थोडंसं, फक्त मला तिथं जाऊन तुम्हाला दाखवायचं आहे की खालनं इथनं डांबरी रस्ता दिसतोय इथे खोले खाली, हे पा हा जो रस्ता आहे या रस्त्याने आपण आलो बिलकुल. आणि ह्या इथे ह्या इथून आतमध्ये टर्न घेतल्यानंतर तिथे आपण गाडी लावली आणि मंदिर आहे. पण जी लोक डांबरी रस्ते नेतात त्यांनी असंच पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर हा रोड अगदी तिथे बघा, इथे एक वेस्ट टाईप काहीतरी लोखंडी केलेला आहे, तर त्याच्या खालून जायचंय. आणि तो रस्ता सुद्धा आपल्याला गडावर घेऊन जातो, अजिबात सुद्धा ट्रेकिंग करावं लागत नाही, गाडी लावायची उतरायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं आणि गड फिरायचा. पण या ठिकाणातून ज्या ठिकाणावरून आपण आलेलो आहोत त्या ठिकाणावरून ट्रेकिंगची थोडी मजा पण आपल्याला घेता येते. चला आता आपण किल्ला पाहायला सुरुवात करूया. इथून ते वनविभाग निवारे वगैरे करतात ना, झोपडी टाईप दिसतात ते, तसं काहीतरी दिसतंय इथनं एक मला. आणि आतमध्ये मस्त थंड वातावरण आहे, कारण बाहेर एवढं ऊन असतं, आतमध्ये आलं की छान वाटतं. इथे येणारी हवा सुद्धा, आतमध्ये येणारी हवा सुद्धा थंड भासते. आपण सगळ्यात पहिल्यांदा पेमाई देवीचं दर्शन घेऊयात आणि मग उर्वरित गड जो आहे तो पाहायला आपण सुरुवात करूयात. तसं आत्ता आपण एक्झॅक्टली गडावरती आहेत बरं का, आपण गडावरतीच आहे, तो रेलिंग्सचा मार्ग चढून आलो, गडावरती आपला प्रवेश झाला. फक्त आपण दुसऱ्या मार्गाने आलो आणि इकडून गाडीवरतून येणारे जे आहेत ते समोर नेतात. चला हे पहा मंदिर दिसतंय मोठं आहे, ही आहे पाण्याची टाकी, मोठा एरिया प्रिमायसेस मंदिर. इथे बसायला बेंचेस आहेत, या बाजूला काहीतरी दिसतंय. या बाजूला काही खोल्या आहेत, अतिशय सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे. या ठिकाणी बजरंगबली आहेत, या कोणी महिला आहेत ऐतिहासिक, पण आपल्याला नाव तर आत्ता सांगता येणार नाही. गणपती बाप्पा, भगवान शंकर,
बहुतेक वरती गरुडदेवाला आणि सगळ्यात वरती सुद्धा गणपतीचीच मूर्ती आहे. बहुतेक ती ओझरचा विघ्नेश्वर जो आहे विघ्नहर्ता त्याची ती मूर्ती असावी. देवीची मुद्रा अतिशय प्रसन्न आहे आणि त्या वाघावर बसलेल्या आहेत. हातामध्ये शस्त्र आहे त्रिशूळ आणि या बाजूला गदा आहे, बाण धनुष्य आहे आणि कमळ आहे. सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीच्या या बाजूला इथे देवीची आरती दिलेली आहे आणि या बाजूला सुद्धा देवीची आरतीच आहे. हे पहा, जय देवी जय देवी जय प्रेमा देवी, संपूर्ण आरती आहे. जसंही आपण देवीचं दर्शन घेतो मंदिराच्या बाहेर येतो, मंदिराच्या अगदी समोर काही पायऱ्या खाली उतरत आहेत आणि तिथेही बहुधा काहीतरी मंदिरच आहे. आपण जाऊन पाहूया. प्रेमा देवी प्रसन्न, आतमध्ये सुद्धा प्रेमा देवीचीच मूर्ती आहे. प्रेमाई देवीचं जसं आपण आता दर्शन घेतलं त्या छोटे खाणी मंदिरात आणि तिथून जसं बाहेर येतो, आपल्याला मागे दिसत असेल माझ्या की दीपमाळा आहे, पण जी दीपमाळा आहे ती आणि हे मंदिर छोटं यांच्यामध्ये आडव्या लाईनमध्ये साधारणतः 4 टाकी आहेत पाण्याची. इथे बोर्ड लावलेला आहे सातवाहन कालीन टाक्यांमध्ये पूजेचे साहित्य वगैरे टाकू नये. त्यावरतून इथं त्यांनी मेन्शनच केलं ना एक प्रकारे की ही जी टाकी आहेत ही सातवाहन कालीन आहेत. तर मोठी टाकी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी मोठी अशी खंदकं खोदल्यासारखी आहेत. आपण ती आणखीन जवळ सगळी टाकी पाहून घेऊयात. टाक्यांच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला एक रोड चाललेला आहे, तर त्या ठिकाणी पायऱ्या दिसतात थोड्याशा. आपण पाहून तर येऊ की काय आहे ॲटलिस्ट. ठीक आहे, चला. परिसर स्वच्छ ठेवा, बेशिस्त वागल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हे पहा, या ज्या सिमेंटनी बनवलेल्या पायऱ्या, त्या पायऱ्या उतरत उतरत कुठं जातात हे मी पाहिलं. त्या जो डांबरी रस्ता आहे, डांबरी रस्त्याचा मार्ग, त्या मार्गाने जे लोक येतात ते आणखीन एका ठिकाणी हा एक म्हणजे स्टॉप थांबा टाईप आहे की जिथून सुद्धा या पायऱ्यांनी आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा ज्या ठिकाणी रस्ता जो आहे हा डिरेक्टली मंदिरापर्यंत येतो, म्हणजे असे 3 थांबे आपण म्हणू शकतो. जो जे पहिला आहे ते छोटं खाली प्रेमाई देवीचंच मंदिर होतं पायथ्यापासून आपण चढताना, ते एक पहिलं ठिकाण. त्याच्यानंतर आत्ता जे ह्या पायऱ्यांनी गेलं तिथूनही वरती येता येतं, ते पण 5 मिनिटाचा रस्ता आहे. आणि डिरेक्टली सगळ्यात शेवटचा जो मुख्य रस्ता डांबरीनी आणखीन वरती येतो, तो मंदिराच्या बाजूलाच येऊन थांबतो. हे पहा, हा जो रस्ता आहे हा फायनल रस्ता आहे, इथं शेवटपर्यंत येतो आणि डायरेक्टली इथं मंदिरात तुम्ही जाऊ शकता. या बाजूला काही दिसत नाही आहे समोर, पण किल्ला फिरण्याचा हा एक भाग आहे. आपल्याला त्या टोकाच्या शेवटपर्यंत जाऊन येऊन पाहणं गरजेचं आहे की तिकडे काय आहे, काही अवशेष आहेत का. आणि तत्पूर्वी याच ठिकाणावरतून उजव्या बाजूला आणखीन एक टाक आहे जे की कोरड आहे, ते आपण परतीच्या मार्गावर पाहूयात. हे पहा, हा रोड इकडे गेलाय आणि इकडे सुद्धा एक रोड गेलेला आहे आणि या साईडला तो परतीला रस्ता आहे, म्हणजे इकडनं जाणार आपण फिरून परत इकडनं येणार मागे. या ठिकाणी एक बोर्ड आहे, बाळंतिणीचे टाके. ओके, या ठिकाणी एक टाक दिसते, या टाक्याचं नाव आहे बाळंतिणीचे टाके, मोठं टाक. हो, खांब टाक आहे हे. या ठिकाणी आतमध्ये खांब दिसतात, हा इथे एक खांब आहे, हा इथे एक खांब आहे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा टाका आहे. पलीकडनं आणखीन एक टाका दिसतंय मला. ओके,
हे पहा, क्लिअर कट खांब टाका आहे, मधी एक खांब आहे, हा पहा, हा मधी एक खांब आहे, इकडे एक खांब आहे, हे इथे आतमध्ये गेलाय रोड, खांब टाका आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे टाकं पाहायला मिळालेलं आहे त्या टाक्याचं नाव आहे बाळंतिणीचे टाके. इथे तशी पाटी लावलेली आहे, पण त्याच्यामागे ते नाव का ठेवलं गेलं आहे किंवा त्याचा काही इतिहास असेल त्याचा काही उल्लेख इथे नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहीत नाही आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे की ह्या टाक्याचं नाव बाळंतिणीचं टाकं आहे आणि जे की एक खांब टाकं आहे आणि मोठं टाकं आहे आणि मस्त आहे. त्या टाक्याच्या जवळ जरी बसलं ना तर आता मी फील केलं इतकं ऊन लागतं आहे वरती, पण खाली थोडं मी बसलो होतो ज्या वेळेला आत्ता थोडासा थंडावा जाणवला, पण प्रचंड ऊन आहे आत्ता. हा जो रोड गेला आहे हा पुन्हा मंदिराजवळ गेलेला आहे आणि या मार्गाने आपण आलो. आता या बाजूला पुढे आणखीन काहीतरी आहे की नाही ते आपण टोकापर्यंत जाऊन पाहूयात. हो 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 हो, या ठिकाणी समाप्त झालेला आहे. या ठिकाणी खाली खोलदरी आहे, त्या ठिकाणी छोटी वाडी वस्ती असेल, या ठिकाणी छोटी वाडी वस्ती आहे. आता आपण पुन्हा मंदिराच्या बाजूला जाऊ, त्या ठिकाणी आणखीन काही अवशेष आहेत का आपण दुसऱ्या बाजूला जाऊन पाहूया. इकडनं त्या साईडला जात असताना आपण अगोदर एक टाका आहे असा उल्लेख केला होता आपल्या उजव्या हाताला, तर आता आपण ते टाकं पाहून घेऊया. चला, प्राथमिक स्वरूपावरती मला दोन टाके दिसत आहेत, मोठी आहेत, तरी आपण त्या टोकापर्यंत जाणार आहोत, कळतीलच आपल्याला किती आहेत. एकंदरीतच बऱ्यापैकी मोठी टाकी आहेत. जर आपण पाहिलं काही ठिकाणी पायरी आहे उतरायला आणि जे सगळ्यात शेवटचं टाकं जे आपण पाहिलं ते खोल होतं त्याच्या तुलनेमध्ये ही थोडी उथळ आहे. तर अशा प्रकारे ही टाकी आपली पाहून झालेली आहेत आणि आता लगेचच बाजूला मंदिर दिसते. म्हणजे किल्ल्याचा जो आवाका आहे हा खूप कमी आहे आणि किल्ल्याच्या मागे सुद्धा, म्हणजे ऍक्च्युली आपण येताना किल्ल्याच्या मागनं चाललेलो आहोत, त्यामुळं जातेवेळी आपण तिकडचे अवशेष पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला टेहेळणी बुरुज असा आरो त्या साईडला दाखवलेला आहे, म्हणजे हा मंदिराच्या मागच्या साईडला ज्या बाजूने आपण आलो त्या बाजूला तो ऍरो केलेला आहे. संगमनेरच्या जवळ असणारा हा पेमगिरी किल्ला जो आहे, या किल्ल्यावरती शहाजी राजांनी निजामशहाचा जो वारसदार होता 10 वर्षाचा मुलगा होता मुर्तजा, तर या मुलाला मांडीवर बसून या ठिकाणी त्याला निजामशहा म्हणून घोषित करून या ठिकाणावरतून त्याच्या नावे कारभार पाहिलेला आहे. मोठा बुरुज या, तर ह्या ठिकाणी या बुरुजावरती आल्यानंतर खरोखर अक्षरशः सगळ्या प्रदेशावरती टेहळणी होतीये. इथून खाली पेमगिरी गावाचा जो नजारा आहे हा पूर्णपणे दिसतोय, पूर्ण पेमगिरी गाव आपल्याला इथे दिसतंय. हे पहा, पुढे खोल आहे म्हणून मी आणखी पुढे जाऊ शकत नाहीये, तर हे जे आहे हे पूर्ण पेमगिरी जे आहे आपल्याला इथून गाव दिसतंय. इथून एक मंदिर दिसतंय, आणखी एक खूप मोठं तिथे ब्राऊन कलरचं चॉकलेट रंगाचं कौलरू आहे, कदाचित तेच मंदिर असावं कारण त्याच्यावर भगवा फडकतोय, दोन भगवे आहेत. प्रथम पाहता क्षणी वाटत नाही मंदिर आहे पण ते मंदिरच असणार आहे. या टेहळणी बुरुजावर आल्यानंतर टेहळणी बुरुज आपण पाहून घेतला आणि टेहळणी बुरुजाच्या उजव्या बाजूला एक छोटी पाऊलवाट गेलेली, म्हणजे बुरुज छोटाच आहे पण ती जी छोटी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेने मी पुढे गेलो आणि मला आणखी एक शिडी मार्ग दिसलेला आहे. मी दाखवतो, वा आत्ता मी आहे या बुरुजावरती उभा आणि ही आहे उजवी बाजू, ठीक आहे. ह्या दगडाच्या इथून एक मला मार्ग दिसलेला आहे, या बाजूला खोल आहे आणि या बाजूला आणखी थोडं पुढं आल्यानंतर हे पहा, या ठिकाणी आपल्याला आणखी एक शिडी मार्ग दिसलेला आहे. आणि शिडी मार्ग याचा अर्थ आहे की खालूनही कोणी येत असेल, ज्या अर्थी या ठिकाणी सुद्धा शिडी मार्ग आहे
त्या ठिकाणी उतरण्याचा मार्ग आहे तर वरती चढण्यासाठीच ती शिडी लावलेली आहे. म्हणजेच पेमगिरी गावातनं सुद्धा डिरेक्टली लोक या मार्गाने येत असावे. मंदिरापासून आपण खाली आलो, हा बुरुज पाहिला, या बुरुजानंतर या ठिकाणी हे रिलिंग आहे जे खाली उतरत आहेत आणि परत रिटर्न आपण इथे आलो. या बाजूला आहे परत मंदिर जिथून आपण खाली आलो, पण तिकडं न जाता इकडे जायचंय. इथून तिथपर्यंत तेवढं आहे, छोटच आहे पण आहे. आणि तो झेंडा जिथे लावलाय तिथे जाऊयात आपण. या ठिकाणी आपल्याला तो भगवा दिसलेला आहे, फडकतोय. आणि हा जो भाग आहे, हा पोर्शन आहे, इथे तटबंदी किंवा बुरुज यापैकी काहीतरी होतं हे निश्चित, कारण हा भगवा पण लावलेला आहे इथे आणि हे दगड सुद्धा असे बाहेर आले त्याची तोंड. या ठिकाणी निश्चित काहीतरी होतं. आणि खाली आपल्याला संपूर्ण पेमगिरी गाव दिसत आहे. खूप वारा सुटलाय. चला आता असंच सरळ जाऊया डाव्या बाजूने. जसं आपण सुरुवात केली आहे डाव्या बाजूने आपण सरळ आलो, आणखी एक भगवा पाहिला आता आपण. आता आणखीन डाव्या डाव्या बाजूने थोडं पुढे जाऊन आपला जो शिडी मार्ग होता लोखंडी रिलिंग्सचा ज्याने आपण वरती आलतो, आपण तिकडे जाऊन पोहोचणं अपेक्षित आहे. जो सगळ्यात सुरुवातीचा भगवा होता, जो फड 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 मी बोललो होतो, तर तो आता दिसलेला आहे. हे पहा, फड फड. चला आता आपल्याला तो रिलिंग्सचा मार्ग लागलेला आहे, त्या रिलिंग्सच्या मार्गाने आपण खाली जाऊयात आणि मग खाली पोहोचल्यावर आपण परत भेटूयात. शहाजीराजे आणि निजामशहाच्या ताब्यात जे अनेक मुलूक होते त्यासोबतच पेमगिरी हा साधारणतः 1,00,000 महसुलाचा किल्ला सुद्धा त्यांच्याकडे होता. साधारणतः 3 वर्ष येथून कारभार पाहिल्यानंतर 1636 मध्ये शहाजीराजांचा स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न संपुष्टात आला. पुढे शिवकाळात सुद्धा पेमगिरी काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता. ज्या ठिकाणावरून ट्रेक सुरू केला त्या ठिकाणी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणावरून आता आपण पेमगिरी गाव जे आहे त्या गावाच्या बाजूला जाणार आहोत, कारण त्या गावामध्ये त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे, एक खूप जुना आहे आणि खूप मोठं आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे. इतक्या जवळ आलो आपण, 3 किलोमीटर असेल साधारणतः या ठिकाणावरून, तर आपण गेलं पाहिजे. तर आपण आता तिकडे जाऊयात. चला, वडाचे झाड पाहायला जाण्याच्या अगोदर मी पेमगिरी या गावातील भव्य दिव्य अशा हनुमान मंदिराला भेट दिली जे आपल्याला किल्ल्यावरून दिसले होते. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत पेमगिरी या गावातल्या हनुमान मंदिराजवळ. अतिशय भव्य दिव्य आणि एकदम राजवाडा टाईप आहे ते, मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे आहे ते मंदिर, अक्षरशः राजवाडाच वाटतोय. या बाजूने आपण येतो, ऍक्च्युली वेशीतनं आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट घ्यायचं आणि इकडे यायचं, आल्यानंतर आपल्याला हे मंदिर पाहायला मिळते. मंदिरात आपण जसे येऊ, या बाजूला आपल्याला एक गदा पाहायला मिळते. या ठिकाणी अतिशय मोठी गदा आहे, या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि या बाजूला शनी मंदिर आहे. तर शनी महाराजांचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत, गदासुद्धा जवळनं पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बजरंगबलींचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. चला तर, हे पहा. या ठिकाणी काही भाविक बसलेले आहेत. सगळं लाकडाचं काम आहे आणि खूपच मोठं मंदिर आहे. जय बजरंगबली. अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी दिवा लावलेला आहे आणि वरती एक मजला सुद्धा आहे.
म्हणजेच हे जे मंदिर आहे हे दुमजली आहे असं आपण म्हणू शकतो. तीन मजली का बघा, आता ते बाहेर जे बसले होते त्यांनी सांगितलं की दुमजली नसून ते तीन मजली आहे. तिसरा मजला कुठे? आणखी म्हणजे याच्याही वरती का? ह्याच्याही वरती तिसरा मजलाही आहे जो आपल्याला इथून दिसत नाहीये, पण जे काही छत दिसतंय त्याच्या वरती तो आहे तिसरा मजला. हे पहा, हे छत आहे, याच्या वरती सुद्धा आहे. अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे आणि या ठिकाणी बजरंग बलींचं काही हे केलेलं आहे, कोरीव काम, काही फोटोज लावलेले आहेत. या ठिकाणी हनुमान चालीसा लिहिलेला आहे. माझ्या पाठीमागे हे जे लावलेलं आहे सर्टिफिकेट आहे ते जे की मिळालेलं आहे, ते जी बाहेर गदा पाहिली आपण त्या गदेसाठी की भारतातली सर्वात मोठी गदा म्हणून तिला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे एक्सिलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स द्वारे. आणि आपल्या त्यातले त्यात एक मोठी गोष्ट आहे, या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये अशी काही गोष्ट आहे की जिला असे पुरस्कार मिळालेले आहेत. या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांच्या बाजूलाच स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती आहे. म्हणजेच बजरंग बलीच्या एका बाजूला ही मूर्ती आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला आणखीन एक छोटस मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. विठ्ठल रखुमाई अतिशय छान, त्यांचा पिवळा कलरचा जो ड्रेस आहे तो खूप छान आहे. आणि या बाजूला श्री कैलासवासी गंगाराम तात्याबा डुबे पाटील यांच्या प्रेरणेने 24 ऑगस्ट 1942 ला संपूर्ण काम पूर्ण झालेले आहे. हे जे मंदिर आहे हे 1942 बरोबर 1942 ला केलेलं आहे, म्हणजे किती जुनं मंदिर आहे, खूपच मोठं मंदिर आहे. आणि या ठिकाणी वडाचं झाड दाखवलेलं आहे. इथून जवळच वडाचं झाड आहे जसं मी तुम्हाला बोललो होतो, तर ते वडाचं झाड सुद्धा आपण पाहणार आहोत. कदाचित त्याचीच ही प्रतिमा असावी असं मला वाटतंय, कारण ते झाड इथेच आहे जवळ. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जुनं झाड आहे ते, तेही पाहायचं आपल्याला. मंदिराविषयी आपल्याला थोडी माहिती मिळते का? कारण या ठिकाणी केअरटेकर आहेत जे मंदिरात काळजी घेतात, तर तेही आहेत इथे, तर ते आपल्याला थोडी माहिती देतील. काका नमस्कार, तुमचं काय नाव आहे? माधव नामदेव दुबे. माधव नामदेव दुबे. दुबे, बरोबर. मंदिराविषयी थोडी माहिती सांगा ना. बस कसा मंदिर आता थोडी माहिती सांगा तुमच्या भाषेत. गंगाराम तात्याबा दुबे म्हणजे आमचे पंजोबा. अच्छा. यांनी हे मंदिर गावाच्या टेवळच्या सहकार्याने बांधलेले. त्याच्यानंतर त्यांचे पंतू आमचे रुद्रभाऊ हे पुण्याला उद्योजक आहेत, उद्योजक आहे. त्यांनी हे 1818 याचा जीर्णोद्धार केला, म्हणजे कौलं होते ते काढले, वर पहिले माती टाकत होते ते काढून वर प्लायवुड मारून त्याचा 1 फुटीच्या दरम्यान खर्च 1818 केला. आणि गेल्या वर्षी हनुमान जयंतीला भारतातील सर्वात उंच गदा या ठिकाणी. जय जय राम, जय जय राम. हे पहा या गदेचा गियरच केवढा आहे, केवढी मोठी गदा आहे. आणि उंच बघा किती आहे या बार. अतिशय मोठी अशी गदा आहे, म्हणजे एक वेगळेपणा आहे की तिला भारतातली सगळ्यात मोठी गदा म्हणून तिची नोंदणी झालेली आहे. आणि खूपच छान वाटतं हे गदा पाहून, त्याचा कलर, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा तो गेअर, आणि खूपच छान मस्त आहे. आणि मंदिराचा जो प्रीमायसेस आहे तो सुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे. या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे. शनी महाराजांचं दर्शन घेऊ आपण.
तर आपण येऊन पोचलेलो आहोत ते वडाचं झाड पाहण्यासाठी. आणि हे जे वडाचं झाड आहे हे महाराष्ट्रातलं सर्वात जास्त विस्तार असणारं वडाचं झाड आहे आणि साधारणत 250 वर्षांपेक्षा सुद्धा जुनं असलेलं हे झाड आहे. म्हणजे इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या बागेत आलेलो आहे, बगीच्यामध्ये आलो की जिथं खूप सारी झाडे आणि त्यांची सावली, पण ते एकच झाड आहे. हे जे पाहिजे पाठीमागं बघताय, या ठिकाणी एक देवस्थान आहे, झाकोबा बाबा. मी नाव परत कन्फर्म करून सांगतो तुम्हाला, पण मंदिराला जे लागून हे मेन खोड आहे आणि याच्या ज्या पारंब्या आहेत त्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी अंधार झालेला आहे असा त्या विस्तारामुळं, इतकं मोठं हे आहे. आणि म्हणजे वनस्पतीशास्त्रातलं हे एक काय म्हणतात त्याला, एक आश्चर्य किंवा हे की एवढं मोठं विस्तार असलेलं झाड आपल्याला पाहायला मिळतं. इकडनं आपण खाली उतरलो होतो, हे सुद्धा त्याच्या पारंब्याच आहेत सगळ्या, इकडे आहेत, इकडे आहेत, अजून मागच्या बाजूला सुद्धा आहेत, तिथपर्यंत पसरलेले आहेत हे बघा. आणि एवढंच नाही तर ते याच्याही पलीकडे आहे त्याचा विस्तार. आपण सगळा विस्तार एकत्र पाहून घेऊयात. मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा त्याचा विस्तार आहे, अगदी दूरपर्यंत गेलेला आहे तो. हे पहा, तिकडे पण लांबपर्यंत गेलेला आहे आणि इकडे सुद्धा, म्हणजे इकडून डाव्या साईडला सुद्धा आहे आणि उजव्या साईडला सुद्धा आहे. हे मधी काय ओढा आहे का काय हे? हा अच्छा, बापरे काय गे पारंब्या केवढ्या आहेत त्याच्या. खूप जुनं आहे ते हे झाड. महाकाय वृक्ष पाहून झाल्यानंतर आजचा प्रवास आपण इथेच थांबूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गडकिल्ल्यांची भ्रमंती यापुढेही आपली सतत चालू राहणार आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.